झारखंडमधील पंच्याऐंशी वर्षीय या वृद्ध महिलेनं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी एक निर्धार केला होता अयोध्येतली बाबरी मशीद पाडल्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर बांधून होईपर्यंत मौनव्रत पाळण्याचा निर्धार त्यांनी केला होता अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण होत असून तब्बल तीस वर्षांनंतर त्या पहिल्यांदाच बोलणार आहेत सरस्वती देवी असं त्यांचं नाव असून अयोध्येत त्या मौनी माता म्हणून ओळखल्या जातात ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन होईल त्याच दिवशी मौन व्रत त्या तोडणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं येत्या बावीस जानेवारी रोजी मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सरस्वती देवी अखेर आपलं मौन व्रत तोडणार आहेत त्याची ही कहाणी सोशल मीडियाद्वारे अनेकापर्यंत पोहोचली असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत सरस्वती देवी या धनबाद इथल्या राहणाऱ्या आहेत गेल्या तीस वर्षापासून त्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत फक्त इशारावरच बोलतात